राज्याचे माजी वनमंत्री तथा आमदार संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याची तक्रार यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील एका महिलेने पत्राद्वारे यवतमाळ पोलिसांना केली होती आणि यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. सदर प्रकरणाची माहिती भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करून समाज माध्यमावर दिली आणि संजय राठोड यांच्यावर कारवाईची मागणी लावून धरली. महिलेच्या तक्रार प्रकरणी यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ यांनी चौकशीसाठी विशेष पथकाची नेमणूक केली. हे विशेष पथक आज यवतमाळच्या घाटंजी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आणि पीडित महिलासुद्धा जबाब नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनला हजर झाली. पीडित महिलेचा जबाब विशेष पथक नोंदवून घेत आहे, त्यामुळे आमदार संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता ही वर्तविण्यात येत आहे. दरम्यान आमदार संजय राठोड यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले असून आपल्याला राजकीय जीवनातून संपवण्याचा डाव असल्याचे म्हटले आहे. एखाद्याचं राजकीय जीवन खऱ्या अर्थानं म्हणजे करिअर हे उद्ध्वस्त होऊ शकते याचा विचार आज कोणी करताना दिसून येत नाही. काल रात्रीसुद्धा नुकत्याच एका पत्राचा आधार घेऊन काही टी व्ही माध्यमांनी किंवा जे काही दाखवलं गेलं त्याच्याने मी अतिशय उद्विग्न झालेलो आहे आणि त्यामुळे शेवटी स्पर्धेचं युग आहे, माध्यमसुद्धा हेच करणार आहे. परंतु ही स्पर्धा खऱ्या अर्थानं जीवघेणी ठरली नाही पाहिजे आणि म्हणून माझी माध्यमांना विनंती आहे की जे काही प्रकरण आहे ते प्रकरण आपण समजून घ्यावं.